विद्युत डीपीमुळे एका चिमुकल्याला विजेचा धक्का लागला. राज अमित ढावरे राहणार रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर. हा चिमुकला खेळता खेळता MSEB डीपीला कधी स्पर्श केला कळालं नाही. MSEB डीपीच्या शॉकमुळे त्याला जोरदार झटका बसला व तो बेशुद्ध अवस्थेत खाली पडला. त्यामुळे लगेचच परिसरातील लोकांनी त्याच्या कुटुंबियांसोबत त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आहे. MSEB गलथान कारभारामुळे तसेच दुर्लक्षतेमुळे हा प्रकार घडलेला आहे. राज अमित ढावरे याला काही झाल्यास याला जबाबदार MSEB सर्व अधिकारी असतील. शहर सोलापूर परिसरात विद्युत डीपीला संरक्षण जाळी बसवण्याचे काम MSEB असते, मात्र अनेक ठिकाणी डीपी या हुगडेच असतात. कोणी डीपीला स्पर्श केल्यास अनर्थ होतो, याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या ठिकाणी संबंधित अधिकारी जबाबदार आहे या गोष्टीला. आणि जर अधिकाऱ्यांचे जर असं चालू राहिले तर आम्ही गप्प बसणार नाही सोलापूरमध्ये. आणि जे अधिकारी ज्या ठिकाणी डीपी ओपन आहेत त्या ठिकाणी सुरक्षा भिंतांचं संरक्षण जाळी लावण्यात यावी. तसेच राज अमित ढावरे याला काही झाल्यास संबंधित महावितरणचे अधिकारी जबाबदार असतील असे या चिमुकल्याच्या परिवाराचे म्हणणे आहे. तुम्ही शिविरला आणला? इकडे काय झालं? दोन तीन ठिकाणी दवाखाना प्रायव्हेट पण केला मी. तिथं काय विलास सांगितलं जास्त सिरियस असल्यामुळे मग इथं दोन तीन वेळेस आम्हाला पाठवले म्हणून लास्ट टाइम तिथं आलो. इथं काय झालं आता? इथं पण आता तेच सांगायला लागले खूप सिरियस. तुम्ही बोला बोला, तुम्ही असं रडू नका. रडल्यानंतर मी गेल्याशिवाय माझं घर बघत नाही. माझं पोरग खेळता खेळता गेलंय तिथं. तिथली जागा सुरक्षा नाही. कशाचा शॉक लागला मुलाला? करंट फसला त्याला डीपीचा. उघडी होती का डीपी? ते डीपी उघडी होती. तिथं काय सुरक्षा जागा नाही. MSEB जे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना मी मंत्रालयामधून दाखवणार, कारण मी मुंबईलाच असतोय. तिथून सगळे सूत्र हलवणार. माझ्या पुतण्याला जर काय झालं त्याचा जबाबदार फक्त MSEB अधिकारी लोक राहतील. अधिकारी आहेत आणि ह्यांचं मी बरोबरच करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही. सोलापूरच्या लोकप्रिय स्वरांजली चॅनलसाठी प्रभाग निहाय, वार्ताहर प्रतिनिधी, जाहिरात प्रतिनिधी व जिल्हास्तरीय तालुका प्रतिनिधी नेमणूक करणे आहे. स्वरांजली तेलुगू व मराठीसाठी वृत्त निवेदक व निवेदिकासाठी स्वरांजली चॅनल कार्यालयात संपर्क साधावा. संपर्क 90 28 724 449.